functions of blood. ब्लड बद्दल आपण सगळी चर्चा या पूर्वीच्या लेक्चर मध्ये केलेली आहेच. आज ब्लडचे फंक्शन पाहूया. मेजर तर फंक्शन हा फ्लुइड कनेक्टिव टिश्यू आहे, लिक्विड कनेक्टिव टिश्यू आहे. याचं पहिलं फंक्शन आहे ट्रान्सपोर्ट. ट्रांसपोर्ट ऑफ न्यूट्रिएंट्स. आपण जे डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये फूड घेतो त्याचं डायजेशन कंप्लीट करतो आणि ते डायजेस्टेड फूड ब्लड मध्ये मिक्स होतं आणि ब्लड मधून फिरत फिरत सगळ्या बॉडीच्या सेलकडे जातं. ते प्रत्येक बॉडीच्या सेलला आपण घेतलेलं अन्न देण्याचं काम, पोचवण्याचं काम, ट्रान्सपोर्ट करायचं काम ब्लड करतं. त्याचबरोबर ट्रान्सपोर्ट ऑफ गॅसेस. आपण रेस्पायरेटरी सिस्टीम मधून ऑक्सिजन घेतला, तो ऑक्सिजन ब्लड मध्ये कंबाईन होतो कुणाबरोबर, हिमोग्लोबिन बरोबर. आणि तो ऑक्सिजन सुद्धा आपल्या बॉडीच्या प्रत्येक सेल पर्यंत पोहोचवला जातो आणि सेल मध्ये सेल रिस्पिरेशनची जी प्रोसेस होते त्या प्रोसेस मध्ये जो CO2 तयार होतो तो CO2 मग ते कार्बॅमिनो हिमोग्लोबिन असेल, बाय कार्बोनेट्स कार्बामिक ॲसिड या फॉर्ममध्ये तो हळूहळू हळूहळू पुन्हा रेस्पायरेटरी सिस्टीमकडं आणला जातो. ट्रान्सपोर्ट ऑफ O2 अँड CO2 इज अल्सो फंक्शन ऑफ ब्लड. आपल्या ब्लडचं ते एक फंक्शन आहे. त्यानंतर ट्रान्सपोर्ट ऑफ हॉर्मोन्स. वेगवेगळ्या प्रकारचे हॉर्मोन्स जे तयार होतात, एका ग्लँड मध्ये तयार होणारे हॉर्मोन्स, त्यांचा जिथं ऑर्गन ॲक्टिव्हिटीचा आहे, टार्गेट ऑर्गन जिथं आहे, सिक्रीट झालेल्या ठिकाणापासून ते हॉर्मोन टार्गेट ऑर्गनपर्यंत पाठवण्याचं काम कोण करतं, तर ब्लड करतंय. त्याबरोबरच या ब्लडमध्ये ज्या WBC आहेत, या ब्लडमध्ये ज्या WBC आहे त्यांचं फंक्शन काय? डिफेन्स. आपली रोग प्रतिकार शक्ती, वेगवेगळ्या बाहेरच्या आपल्या शरीरात घुसणाऱ्या पॅथोजनला डिस्ट्रॉय करणं, मारण्याचं काम, निकामी करण्याचं काम आपल्या शरीरामध्ये अनेक प्रकारच्या म्हणजे डिफेन्स सिस्टीमशी संबंधित सेल्स, म्हणजे ह्या ल्युकोसाइट्स ज्यांना आपण WBC म्हणतो, त्या WBCच्या मदतीनं आपण शरीराची रोग प्रतिकार शक्ती मेंटेन करतो. कारण आपल्याला काही अँटीबॉडी तयार कराव्या लागतात. जसं आता कोरोनाचं इन्फेक्शन झाल्यानंतर 7व्या दिवशी आपल्या शरीरात IgM नावाची अँटीबॉडी बनत असते आणि त्याच्यानंतर IgG सर्वात कॉमन असणारी IgG ही अँटीबॉडी बनत असते आणि अशा अँटीबॉडी बरोबर पुन्हा टी सेल्स वगैरे असतील, या सर्व सेल्स मिळून या व्हायरसचा प्रतिकार, या व्हायरसला प्रतिकार करतात
डिफेन्स करतात, म्हणजे शरीराची जी डिफेन्स सिस्टीम आहे ती डिफेन्स सिस्टीम मेंटेन करण्यासाठी WBCची आवश्यकता आहे. त्याबरोबरच आपल्यामध्ये प्लेटलेट आहेत, ब्लडमध्ये प्लेटलेट आहे. या प्लेटलेटचं काम काय? तर ब्लड क्लॉट क्लॉटिंग ऑफ ब्लड. कारण बॉडीमध्ये हे ब्लड सतत फिरत राहतंय जसं पाईपलाईनमधून पाणी फिरत राहतं तसं. परंतु त्या पाईपलाईनला होल पाडलं तर, त्या पाईपलाईन ब्रेक झाली तर त्यातून काय होतंय? पाणी बाहेर पडतंय की नाही, लिकेज होतंय की नाही? आता आपण त्या पाईपलाईनचं लिकेज काढतो वेगळ्या पद्धतीनं. इथं आपलं लिकेज निघणार आहे, आपल्या ब्लडची ही ब्लड कॅरी करणारी पाईपलाईन जी आहे ती जर फुटली तर ते लिकेज काढणं म्हणजेच ब्लड क्लॉटिंग करणं. त्याच्यासाठी प्लेटलेटची गरज आहे, क्लॉटिंग फॅक्टरची गरज आहे, त्याच्यानंतर व्हिटॅमिन केची गरज आहे आणि कॅल्शियमची गरज आहे. तर त्याच्यासाठी हे पण एक मग ब्लडमधले कंपोनंट आहे, म्हणजे फंक्शन त्याचं आहे. ॲसिड बेस बॅलन्स, pH, विस्कॉसिटी, सगळं मेंटेन करण्याचं काम इथं केलं जात आहे. त्याचबरोबर रिमूवल ऑफ वेस्ट. जसं आपल्या प्रत्येक सेलमध्ये कार्बन डायऑक्साइड बनतोय, आपल्या प्रत्येक सेलमध्ये कार्बन डायऑक्साइड बनतो, तो कार्बन डायऑक्साइड वेस्ट आहे, आपल्या बॉडीला नको आहे तो. तो गोळा करत आपल्या ब्लडमधून तो सगळीकडचा गोळा केला जातो आणि रेस्पायरेटरी सिस्टीमकडे दिला जातो, त्यामधून तो बाहेर टाकला जातो. असे अनेक टाईपचे वेस्ट कंपाऊंड बॉडीमध्ये बनत असतात. एका ठिकाणी बनलेले हे कंपाऊंड जे आहेत ते दुसऱ्या ठिकाणी वेस्ट कंपाऊंड ट्रान्सपोर्ट करण्याचं काम ब्लड करत आहे, रिमूव्हल ऑफ वेस्ट. वेस्ट कंपाऊंड रिमूव्ह करण्याचं काम केलं जातं. असे काही मेन ब्लडचं छोटं आर्टिकल आपल्याला घ्यायचं आहे, ते म्हणजे ब्लड ग्रुप. ब्लड ग्रुप कोणकोणते आहेत? ए बी आणि ओ, चार मेन ब्लड ग्रुप आपले आहेत. काय आहे नेमकं ब्लड ग्रुप, म्हणजे नेमकं काय आहे, त्याला कशाला म्हणणार आपण ब्लड ग्रुप? तर आपल्या ज्या RBC असतात, या RBCच्या सरफेसवरती, या RBCचं जे मेम्ब्रेन आहे, या सरफेसवरती पर्टिक्युलर टाईपचे अँटीजेन असतात. आणि हे अँटीजन तीन टाईपचे अँटीजन त्याच्यावरती असतात. स्पेसिफिक टाईपचे प्रोटीन आहेत ते. जर या RBC वरती ए नावाचा अँटीजन असेल तर त्याचा ब्लड ग्रुप कोणता असेल? ए. जर याच्यावरती बी नावाचा अँटीजन असेल तर ब्लड ग्रुप झाला बी. जर त्या RBCच्या मेम्ब्रेन वरती ए आणि बी दोन्ही असतील अँटीजन तर ब्लड ग्रुप झाला AB. आणि दोन्ही नसतील, अँटीजनच नाही, तर ब्लड ग्रुप झाला ओ.
त्याला आपण ओ ब्लड ग्रुप म्हणतो. नो अँटीजन्स ऑन आरबीसी. आता ब्लड ग्रुप आपण चेक करण्यासाठी सोपी टेस्ट आहे. पूर्वी प्रॅक्टिकल होतं याचं, परंतु नंतर आता कमी केलेलं आहे. तर आपण काय करतो, एक मोठी स्लाइड असते, इथं प्रिक करणार. आपण जर हॉस्पिटलमध्ये गेलो किंवा ब्लड चेक करण्याच्या ठिकाणी गेलो तर प्रिक करता प्रिक करायचं आणि ब्लडचे 3 ड्रॉप टाकायचे स्लाइडवर. या 3 ड्रॉप घेतले, प्रिक केलं आणि 3 ड्रॉप घेतले. आता 3 ड्रॉप घेतल्यानंतर याच्यावरती अँटीसिरा मिळतात, ए अँटीसिरा, बी अँटीसिरा आणि डी. ए बी आणि डी 3 अँटीसिरा याच्यावर टाकायला मिळतात. सोल्युशन असतं, बॉटल असतात 3 याच्या. आपण तिन्हीवर टाकणार, तिन्हीवर टाकले अँटीसिरा टाकले. आता टाकल्यानंतर जिथं क्लम्पिंग येईल, असे गोळे 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 कॉॲग्युलेशन होईल, म्हणजे जसं दूध युनिफॉर्म दिसतंय पण ताक दही कसं दिसतंय, गोळे 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 दिसतात, तसं कॉॲग्युलेशन झालेलं, क्लॉटिंग झालेलं, जिथं क्लम्प्स तयार झालेले दिसतील तो त्याचा ग्रुप असणार. समजा ए मध्ये क्लम्पिंग फक्त झालं तर ए निगेटिव्ह, जर ए आणि डी मध्ये झालं तर हा डी जो आहे इथं तो पॉझिटिव्ह का निगेटिव्ह साठी आहे. रेसस मंकी मधून आपण शोधलेला, लँडस्टेनरनं हा शोध लावला आरएच फॅक्टरचा, जर हे असेल तर आ ए पॉझिटिव्ह, नसेल तर निगेटिव्ह. बर, इथं फक्त मिळाला क्लम्पिंग तर बी निगेटिव्ह, इथं आणि इथं निघालं तर बी पॉझिटिव्ह, जर इथं इथं मिळालं तर ए बी निगेटिव्ह, इथं 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 तिन्ही ठिकाणी क्लम्पिंग मिळालं तर ए बी पॉझिटिव्ह, फक्त इथं मिळालं, या दोन्ही ठिकाणी नाही मिळालं तर ओ पॉझिटिव्ह, आणि कुठंच नाही मिळालं तर क्लम्पिंग ओ निगेटिव्ह. याप्रमाणे आपण आपला ब्लड ग्रुप कोणता आहे त्याचं चेकिंग करत असतो. आपल्या ब्लडमध्ये, समजा ब्लडमध्ये आरबीसी वरती असणार अँटीजेन आणि प्लाझ्मामध्ये त्याला असणार अँटीबॉडी, अँटीबॉडी. आता ज्याच्या आरबीसी वरती ए आहे अँटीजन, त्याच्या प्लाझ्मामध्ये बी अँटीबॉडी आहे. आणि याला ब्लड कोण कोण देऊ शकतं, तर याला ब्लड कोण देऊ शकतं, तर ए आणि ओ ब्लड ग्रुप असणारे पर्सन्स याला ब्लड देऊ शकतात. ज्याच्या ब्लडमध्ये बी अँटीजन आहे त्याच्यामध्ये ए अँटीबॉडी आहे, आणि त्याला ब्लड कोण देऊ शकतं, तर बी वाला देऊ शकतो आणि ओ वाला देऊ शकतो. काही लोकांच्या आरबीसी वरती ए आणि बी दोन्ही अँटीजन्स असतात, त्यांना आपण ए बी ब्लड ग्रुप वाले म्हणतो. आणि ए बी ब्लड ग्रुप मध्ये इथं दोन्ही आहेत, त्यामुळे इथं अँटीबॉडी नाही, यांना ए बी आणि ओ ब्लड ग्रुप असणारे, किंवा ए बी ओ, ए आणि बी कुणीही ब्लड
सर्वांकडून ब्लड तो घेऊ शकतो. युनिव्हर्सल रिसिपियंट म्हणतो आपण त्याला. ज्यांचा ए बी ब्लड ग्रुप आहे त्यांना कुणीही ब्लड दिलं तरी चालतं. आणि इथं ओ ब्लड ग्रुप असणारे पर्सन्स जे आहेत ज्यांच्यावर अँटीजन नाहीच आहे तिथं ए अँटीबॉडी आणि बी अँटीबॉडी दोन्ही प्रकारच्या अँटीबॉडी त्यांच्या प्लाझ्मामध्ये असतात आणि त्यांना फक्त ओ ब्लड ग्रुप असणाऱ्या पर्सनचंच ब्लड देता येतं. ओ कुणालाही देऊ शकतो, तो युनिव्हर्सल डोनार आहे. आणि ए बी कुणाकडनंही घेऊ शकतो, युनिव्हर्सल रिसिपियंट आहे. युनिव्हर्सल रिसिपियंट आहे तो. आत्ताच्या परिस्थितीमध्ये, या करोनाच्या परिस्थितीमध्ये पाहिलं तर ए ग्रुपवाल्यांकडं, इथं करोनाच्या परिस्थितीमध्ये बी अँटीबॉडी जी आहे ती जास्त, ए अँटीबॉडी जी आहे ती जास्त महत्वाची आहे. बी ए अँटीबॉडी जास्त महत्वाची आहे. आणि ती अँटीबॉडी ए मध्ये तयार होते का? नाही. ए बी मध्ये? तर दोन्ही नाहीत त्याच्याकडं. पण याच्याकडं ओ मध्ये मात्र सर्वात दोन्ही अँटीबॉडी बनतात. त्यामुळं आत्ता असा स्टडी सुरू आहे की कोणत्या लोकांना जास्त करोना करोनामुळं सफर होणाऱ्या लोक कोणते आहेत, तर ए ब्लड ग्रुपवाले आहेत सफर होणारे, त्यांना जास्त प्रॉब्लेम आहे. आणि सर्वात कमी प्रॉब्लेम कोणाला आहे, तर ओवाल्यांना आहे. आणि याचं कारण दिलं जातं, कारण त्यांच्या प्लाझ्मामध्ये ए आणि बी दोन्ही टाईपच्या अँटीबॉडी असतात. दोन्ही टाईपच्या अँटीबॉडी असतात. आता याचा स्टडी आपण कशासाठी करतो? ब्लड ट्रान्सफ्युजन करायचं आहे, ब्लड एकमेकाला द्यायचं आहे. कारण ब्लडचा ऑप्शन तयार झालाय का? नाही. एका व्यक्तीला ब्लड लागणार असेल तर ते दुसऱ्या व्यक्तीकडनंच घेतलं पाहिजे. ते काय लॅबमध्ये बनवता येतं का? नाही. त्याला अजून ऑप्शन आपण देऊ शकलेलो नाही. आता या ए बी ए बी ओ जी ब्लड ग्रुप सिस्टीम आहे, ही ब्लड ग्रुप सिस्टीममध्ये एक प्रॉब्लम आणखी आपल्याला डिस्कस करायचा आहे, तो म्हणजे आर एच इनकम्पॅबिलिटी. पूर्वीच्या काळात असं म्हणायचे, लग्न करताना ब्लड ग्रुप चेक करा, कारण मेलचा ब्लड ग्रुप पॉझिटिव्ह असला काय निगेटिव्ह असला काय तसा काही फरक पडत नाही. पण जर फिमेलचा ब्लड ग्रुप निगेटिव्ह असेल, म्हणजे फिमेलचा ब्लड ग्रुप निगेटिव्ह असेल, तर मात्र तिचं मॅरेज मेल निगेटिव्ह असलेल्या बरोबर केलं पाहिजे, असं त्यातून आपल्याला सांगायचंय. कशासाठी? कारण समजा आर एच निगेटिव्ह फिमेल आहे आणि समजा तिचं मॅरेज आर एच पॉझिटिव्ह असलेल्या मेल बरोबर केलं, तर पहिल्या प्रेग्नन्सीमध्ये आता ही फिमेल आहे, या फिमेलचा ब्लड ग्रुप कुठला आहे? निगेटिव्ह आहे. आणि त्या मदरमध्ये जे बेबी वाढतंय ते कसं असणार? कारण डॉमिनंट कॅरेक्टर इथं कुठली आहे? पॉझिटिव्ह आहे. बेबी जे असणार, एम्ब्रियो जो असणार आहे, तो आर एच पॉझिटिव्ह वाला असणार. निगेटिव्ह ब्लड ग्रुप असलेल्या मदरच्या मध्ये फिटस जे वाढतंय, ते कोणतं वाढतंय? आर एच पॉझिटिव्ह आलं.
मग त्या मदर हळूहळू हळूहळू पहिल्या बेबीला कसं होतं आहे ते बरंचसं ग्रो झालेलं असतं, त्यानंतर उशीर लागतो समजायला त्या मदरच्या बॉडीला आणि थोड्याफार अँटीबॉडी बनतात त्याच्या अगेन्स्ट, या बेबीच्या अगेन्स्ट, या फिटसच्या अगेन्स्ट अँटीबॉडी बनतात थोड्याफार, परंतु त्यामुळं लेट झाल्यामुळं पहिलं मूल जगतं. पण दुसऱ्या वेळी मात्र काय होतं, दुसरं बेबी असताना काय होतं, त्या आरएच निगेटिव्ह मदरच्या बॉडीमध्ये आरएच पॉझिटिव्ह बेबी फिटस ग्रो व्हायला लागलं रे लागलं की त्याच्या अगेन्स्ट अँटीबॉडी तयार होतात तयार होतात तयार होतात आणि ते मरतं, त्या बेबीला मारलं जातं. म्हणजे दुसऱ्या बेबीला नुकसानकारक आहे दुसरं तिसरं किती असे पुढचं. पहिल्या वेळी समजायला वेळ लागतो त्या मदरच्या बॉडीच्या इम्युन सिस्टीमला, म्हणून पहिलं जगतं, पण दुसऱ्यापासून पुढं फेटल आहे. आणि अशा प्रकारचा जो प्रॉब्लेम आहे त्याला आपण आरएच इनकम्पॅबिलिटी असं म्हणतो. आणि म्हणून म्हटलं जात होतं त्या काळात, आमच्या काळात म्हटलं जात होतं, तुम्ही ब्लड ग्रुप चेक करा, मॅरेजच्या वेळी ब्लड ग्रुप चेक करा, कारण त्याचं कारण याच्यात आहे, आरएच इनकम्पॅबिलिटी आहे की नाही. जर फिमेल निगेटिव्ह असेल तर हा प्रॉब्लेम येतो, मेल पॉझिटिव्ह असला निगेटिव्ह असला तर तसा काही फरक पडत नाही, परंतु फिमेल निगेटिव्ह असेल तर तिचं मॅरेज पॉझिटिव्ह ब्लड ग्रुप असल्याबरोबर करायचं नाही. परंतु आत्ता आपल्याकडं अनेक मेडिसिन निघालेल्या आहेत, त्यामुळं आत्ताच्या परिस्थितीला याची काळजी करायची अजिबात आवश्यकता नाही. आत्ता काही प्रॉब्लेम नाही याचा, आत्ता आपण त्याचे मेडिसिन देऊ शकतो आणि मेडिसिन देऊन हा प्रॉब्लेम आज आपण सॉल्व करू शकतो. त्यामुळं आत्ताच्या काळाचा हा प्रॉब्लेम तसा मेजर नाही आहे, पण पूर्वीच्या काळात हा प्रॉब्लेम मेजर होता. हे झालं आरएच इनकम्पॅबिलिटी अँड ब्लड ग्रुप, अबाउट द ब्लड ग्रुप.